सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था मंडळे यांना गेले 4 वर्षांपासून राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देऊन गौरवण्यात येते. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातील 40 व्यक्ती आणि संस्था यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था मंडळे यांना गेले 4 वर्षांपासून राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देऊन गौरवण्यात येते. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातील 40 व्यक्ती आणि संस्था यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील, सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक अरुण घोडके, प्रेरणा संवर्धन तज्ज्ञ परिवर्तन संस्था सातारचे किशोर काळोखे, शिवचरित्र आणि संभाजी महाराज चरित्र अभ्यासक हरिभक्त पारायण, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप पांडुरंग यादव, प्राध्यापक ए व्ही कनसे महात्मा गांधी विद्यालय पाचवाडचे कला शिक्षक बाळासाहेब कचरे, कला शिक्षक जयंत कदम, अभिनेते रवी साळुंखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे, रेश्मा डाकवे, गयाबाई डाकवे, राजाराम डाकवे आणि अन्य मान्यवर यांनी हे पुरस्कार प्रदान केले. दरम्यान खासदार श्रीनिवास पाटील यांना यंदाचा स्पंदन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलाय. डॉक्टर संदीप डाकवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पंदन ट्रस्टने आतापर्यंत शेकडो सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत समाज मनावर आपली छाप उमटवली आहे.